नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही जी इमेज आपण पाहतो आहोत ही नारायण कुचे यांच्या संदर्भातली आहे नारायण कुचे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलेले आहेत आणि या, या भेटीमध्ये त्यांनी जालना जिल्ह्यातल्या आंबड तालुक्यामध्ये आवर्षण आणि प्रवण भागातील सिंचनासाठी जायकवाडी धरणातलं पाणी सोडलं जाणारं पाणी आरक्षित करून मिळण्याबाबत एक पत्र दिलेलं आहे त्यावरती देखील आलेला आहे जलसंपदा विभागाकडे तात्काळ सर्वेक्षण करावं व त्यानुसार योग्य आराखडा तयार करावा असं देखील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडनं यावरती नोंद मिळालेली आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्याकडनं जलसंपदा कार्यकारी संचालक गोदावरी पा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर याप्रमाणे तपासून सर्वेक्षण व आराखडा तात्काळ स्वीकारावा असा शेरा देखील या पत्रावरती देण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांची यावरती सही आहे तर म्हणजे विषय आहे जालना जिल्ह्यातल्या आंबड तालुक्यातल्या प्रवण भागातील सिंचनासाठी जायकवाडी धरणातलं सोडलं जाणारं पाणी आरक्षित करून हे आम्हाला मिळणेबाबत उपरोक्त विषयास अनुसरून विनंती करण्यात येते की माझ्या बदनापूर आंबड विधानसभा मतदारसंघात आंबड तालुक्यातील जामखेड रोहिलागड पारनेर आणि ताडहातगाव या चार जिल्हा परिषद सर्कलची नव्वद ते शंभर गावे कायमस्वरूपी टंचाईग्रस्त आहेत साधारणपणे या भागामध्ये एक लाख लोकसंख्या असून शेतीसाठी पाणी मिळत नाही आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलेलं नाही आहे या भागातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीने मोठ्या प्रमाणात मोसंबी व डाळिंब आणि इतर फळ झाडे लावून फळबागायती शेती करायला सुरुवात केली होती परंतु दोन हजार सतराच्या दुष्काळादरम्यान सदरील फळबागाय जळून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे एकीकडे एक शासन पर्यावरण रक्षणासाठी झाडे लागवडीकरिता निधी देत असून त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळबागायती जळून जात असेल तर पर्यावरणाचे रक्षण कसं होणार असा विरोधाभास पाहायला मिळतो आहे रोहिलागड गावापासून जायकवाडी धरणाचं हवाई अंतर सुमारे पंचेचाळीस किलोमीटर आहे पैठण जायकवाडी धरणातील पाणी उपसा पद्धतीने किंवा एक्सप्रेस कॅनलद्वारे पाणी रोहिलागड गावापर्यंत आल्यास अंबड तालुक्यातील वरील चारही जिल्हा परिषद भागातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल यामध्ये पाणी आल्यास या भागातील लघुसिंचन तलाव साठवण तलाव पाझर तलाव यामध्ये पाणी सोडल्यास पाणी टंचाई दूर होईल जायकवाडी धरण भरल्यानंतर अतिरिक्त पाणी हे गोदावरी नदीमध्ये सोडलं जातं सतत अतिवृष्टी झाल्याने दोन हजार अठरा ते दोन हजार बावीसपर्यंत धरण शंभर टक्के भरल्यानंतरही पाणी हे गोदावरी नदीमध्ये सोडलं गेलं त्यामुळे हे सोडलं जाणारं पाणी अंबड तालुक्यासाठी आरक्षित करून उपसा पद्धतीने किंवा एक्सप्रेस कॅनलद्वारे देण्यात यावं अशी नम्र विनंती नारायण कुचे यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे मंडळी हे कालचं पत्र आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे मुख्यमंत्री सचिवालयातलं हे पत्र आहे आणि या पत्रावरती मुख्यमंत्र्यांची सही आहे शेरा आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांची सही आणि शेरा देखील आहे आणि हे दोन्ही पत्र आता आंबड तालुक्यातल्या रोहिलागड त्याचबरोबर जामखेड पारनेर आणि ताड हदगाव या गावांसाठी अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं आहे आणि हे अत्यंत महत्त्वाची काम या ठिकाणी होणार आहे तर अशा पद्धतीनं या चारही जिल्हा परिषद सर्कलसाठी एक चांगलं पाऊल आता घेतलं गेलेलं आहे आणि यासाठी एक समिती सध्या काम करती आहे रोहिलागड येथील सरपंच श्री श्यामसुंदर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करती आहे या समितीची एक बैठक नुकतीच पार पडलेली आहे आणि येणाऱ्या काळात देखील आणखी बैठका आणि पुढील कामकाजावरती काम हे होणार आहे तर म्हणजे अशा पद्धतीचं हे पत्र आहे नारायण कुचे यांचं पत्र आहे यावरती विविध टिप्पणी देखील येते आता येणाऱ्या निवडणुकीसाठी हे सगळं चालू आहे वगैरे 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 अशा गोष्टी देखील यामध्ये येतात परंतु एक सुरुवात आहे चांगल्या पद्धतीची सुरुवात आहे या चारही जिल्हा परिषद सर्कलसाठी ही अत्यंत महत्त्वाची सुरुवात आहे असं म्हणायला बिलकुल हरकत नाही आहे आणि जे धरणातील अतिरिक्त सोडलं जाणारं पाणी आहे ते आरक्षित करून जर का या चार जिल्हा परिषद सर्कलला मिळत असेल तर निश्चितच येथील जिल्हा परिषद सर्कलमधील शेतकऱ्यांच्या पाणी टंचाईला थोडक्यात किमान किमान काही अंशी हातभार लागेल हा प्रकल्प जर पूर्ण झाला तर यामधनं ब बहुतांश शेतकऱ्यांना हे पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर मंडळी जायकवाडी धरण भरल्यानंतर अतिरिक्त जे पाणी आहे ते गोदावरी नदीमध्ये सोडलं जातं आणि आपण जर पाहिलं तर दोन हजार अठरा ते दोन हजार बावीसपर्यंत शंभर टक्के धरण भरलेलं होतं आणि पाणी गोदावरी नदीमध्ये सोडलं गेलं होतं त्यामुळे हे सोडलं जाणारं पाणी अंबड तालुक्यासाठी आरक्षित करून उपसा पद्धतीने किंवा एक्सप्रेस कॅल कॅनलद्वारे आता इथे दोन मागण्या ह्या नारायण कुचे यांनी केलेल्या आहेत आ, उपसा पद्धतीने द्या किंवा एक्सप्रेस कॅनलद्वारे द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहिलागड गावापासून जायकवाडी धरणाचं अंतर हे हवाई अंतर म्हणजे डायरेक्ट अंतर हे पंचेचाळीस किलोमीटर आहे पैठण जायकवाडी धरणातील पाणी उपसा पद्धतीने किंवा एक्सप्रेस कॅनलद्वारे रोहिलागड गावापर्यंत जर आलं तर तिथून पुढे हे पाणी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे पाठवता येईल असं देखील या पात्रामध्ये म्हणण्यात आलं आहे मंडळी आता हे पत्र देण्यात आलं आहे या पत्रावर कशा पद्धतीनं काम होतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे धन्यवाद